नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपले सर्वांचं स्वागत आहे। या इकडे चल भाई, इकडे माया बरोबर हाय की हाय ए संदेश स्टिकर लाव तू, पण लाव ना तू लवकर लाव रे। हां ते एक काम कर, आवाज नाही पण नंतर ती पुढे येताना। हां येताना महिलांनी तिकडे जाऊन घेतलं तरी चालेल। कोणचं फोन बोलता नाही विजयी हुन। कुठलाही रोल दिले नंतर आपण तिथल्या गाड्यांना राहतो का दोनशे का पन्नास साहेब काय मग भैया लावा लावा टाक वर घे वर म्हणजे तिरक परिवर्तन पॅनल फक्त बिग बी फॉर विक्टरी परिवर्तन पॅनल 100%। गाडीतले हात्रे चेहरे पण आले बघू हात्रे चेहरे हात्रे चेहरे गाडी गाडीत मारा गाडी काढा। हा राणीची जाशीची राणी संपल्या का गाडी तो वो जाते हैं।
गाड़ी नहीं गाड़ी दाखो दी हाँ चिंदवणे केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय राजेंद्रजी आदवेत साहेब आपले मनपूर्वक स्वागत।
कालदारी केंद्राचे केंद्र प्रमुख आपले प्रचार प्रमुख जिल्हा नेते आदरणीय राजू मामा आपल्या या पतसंस्थेची जडणघडण झाली आणि त्यावेळेस ज्या लोकांनी म्हणजे याच्यामध्ये त्यावेळेस त्या लोकांना 10 रुपये सुद्धा पगार नव्हता तरी 1-1 रुपये जमा करून ही पतसंस्था नावारूपाला आणण्यामध्ये त्या लोकांचा खूप मोठा वाटा होता आणि आता एक पोस्ट मिळते की 83 वर्षामध्ये भ्रष्टाचार झाला तो कुठे गेला पण ज्या वेळेस या लोकांनी नवीन याच्यामध्ये सुरुवात केली होती जर त्यांनी त्यावेळेस पैसे टाकले नसते तर भ्रष्टाचार झाला कधी 83 वर्षात नक्की कधी झाला तेच सांगता येईना आणि आता 5 वर्ष यांना कारभार करता येणार आणि 83 वर्षाची बरोबरी करायची आता त्यांच्या पुढे योग घातलेला आहे तर आपण पाहतो की हा वचननामा त्यांनी पण दिला होता त्याच्यामध्ये एक पोस्ट होती की मानस सचिवाने 6 वर्षाचं अजिबात वेतन घेतलं नाही आणि आपल्या सर्व पतसंस्थेचा फायदा करून दिला तर त्यांनी सांगताना मला असं सांगितलं की मी 6 वर्ष पगार घेतला नाही पण या पदावर हा व्यक्ती फक्त 3 वर्ष कार्यरत होते 6 वर्ष यांनी कशाचा फायदा केला 3 वर्ष मग पतसंस्थेने यांना कशासाठी पगार द्यायचा होता जर आपण कामच केलं नाही तर त्यांनी पगार कशा जमा घेतला मग त्यांना जर 9,000 मिळतील तुम्हाला 2,000 पाहिजे तर त्यांना 9% व्याज आहे आपल्याला 11% कशासाठी तिथले मानस सचिव पूर्ण वेळ तिथं हजर असतात त्यासाठी त्यांना 9,000 रुपये दिले जातात मग त्यांनी ह्याचा विचार का नाही केला की भोर सारख्या पतसंस्थेत 1,000 रुपयेच मिळत असतील ना मग तुम्ही काय 1,000 रुपयाची हे केलं पतसंस्थेच्या दुसऱ्याची बरोबरी करताना 2% व्याज दर जर जास्त ठेवला तर 5-6 वर्षाच्या याच्यामध्ये सभासदांचे किती पैसे बुडवले गेले म्हणजे प्रत्येकाला जास्त पैसे व्याजाच्या रूपाने मोजावे लागले आज 1-1 रुपयाचा आपण हिशोब करतो मुलांना खायला पैसे देत नाही आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपण आपल्या मुलांसाठी एवढं झटत असताना जर एवढ्या पैशांचा जर आपल्याला तोटा सहन करावा लागत असेल तर ती बाब गंभीर आहे त्याचप्रमाणे एखादी गोष्ट अजून गाळा घेतला का तो भाड्याने घेतला का खरेदी केला आता गाळा घेतला तर आम्हाला असं सांगितलं की 1 जानेवारी 2020 ला गाळा घेतला मग 1 जानेवारी 2020 ला जर गाळा घेतला तर 2018 रोजी बहिरोगा कार्यालय झालेला निषेध हा कधी झाला 2 वर्ष अगोदर झाला गाळा खरेदीच्या आधी कसा झाला त्याला विरोध अनेकांनी केला मग 2020 नंतर त्यांनी सांगितलं 17 महिन्यांनी आमच्या 5 सभासदांनी राजीनामे दिले 17 महिने व्हायचे तर अजून 2022 उजडायचे ना त्या गाळा खरेदी नंतरच्या उठावातले मग अशा जर तारखा सध्या तुम्हाला बोलताच येत नाही म्हणजे तुम्ही खरंच किती चांगला कारभार केलाय जर चांगला आणि व्यवस्थित कारभार केला असता तर तुम्हाला त्या तारखा सुद्धा व्यवस्थितपणे मांडता आल्या असत्या आपण घेतलेली कुठलीही प्रॉपर्टी आपल्या लक्षात असतं की आपण कोणती गोष्ट कधी केली जर आपण त्या एका चांगल्या पदावर काम करत असेल तर आपला त्या तारखांचा अभ्यास योग्यच पाहिजे आणि अशा जर तारखांमध्ये गफलत झाली तर पुढवस ऐकणाऱ्यांना पण त्याच्यामध्ये काहीतरी खेळकोंडवास वाटतो ना की काहीतरीच खरंच खेळकोंडवास झालाय म्हणून ह्यांची उत्तर अशी उडवाउडवीची येत होती अहो 72 लाखाचा साधा आम्ही हिशोब चेक जमा घेतला की खरंच 72 लाख तुम्ही सोसायटीच्या ह्याच्यात जमा केले का तर डायरेक्ट त्या माणसाला अटॅकच आणला त्यांनी पुढं ज्या माणसाने पैसे भरायचे होते म्हणजे त्या माणसाला अटॅकच आला म्हणजे हा काही जात देताना असं अनेक लोकांना तर मग दिवस मानलं जात आणि हिशोब देताना तो टप्प्याटप्प्याने म्हणजे आम्ही भरले पैसे जर त्या टप्प्याटप्प्याने भरले तर आम्ही सांगितलं ते चेक दाखवा 72 लाख तुम्ही जर भरले तर त्याचं काय प्रमाण आहे की खरंच 72 लाख यांनी भरले तर त्यावेळेस एक जणांनी सांगितलं की आता आम्हाला त्याच्या झेरॉक्स घेऊन फिरलं पाहिजे पण सगळं दाखवायची तुमची हिंमतच नाही कारण सगळ्या पतसंस्थेमध्ये एवढं फर्निचर केलंय पण सगळे दस्तावेज मानस सचिवाच्या घरी आहेत मग पतसंस्थेच्या फर्निचर मध्ये जाऊन बघायचं काय जे आपण आता जर जे ठेवी ठेवल्या किंवा काही आहे त्याचा हिशोब हा सगळा जर एखाद्याला पाहायचा असेल तर त्याने कुठे जाऊन बघायचा मग ते चांबडीला गेलं पाहिजे पाहण्यासाठी आणि मागितलेले जे खर्च आहे किंवा आहे तर त्याने सांगितलं नंतर अजून फोन करून सांगतो म्हणजे एवढं त्यातलं
त्यांना ज्ञानच नाही. आणि मग तुम्ही कारभार केला कसा? जर गाळा घेतला तो आपण ताब्यात आला नाही, लोकांनी त्याच्यावर उठाव केला, मग एवढं सगळं असताना फर्निचर कशासाठी केलं? आपल्याला जर तिथं जायचंच नव्हतं तर फर्निचर कशासाठी हवं होतं? मग 7.5 लाखाचं जर फर्निचर तुम्ही केलं, परत त्याला विरोध झाला, म्हणजे प्रत्येक तुम्ही केलेल्या कृतीला लोक विरोध करताय, म्हणजे खरंच आपण केलेली कृती योग्य होती का? प्रत्येक गोष्ट आपण चुकीचीच कशी प्रत्येक वेळेस करतोय? एक झालं की एक झालं की एक, प्रत्येक गोष्टी तुमच्या चुकीच्या का करताय? आणि इथून मग चंदनावर ठेवताय तुम्ही, असा उठाव तुम्ही केला होता का? आणि मग हे जे फर्निचर आहे ते कुठं आहे असं विचारल्यामुळे आम्ही ढीग लावलाय. मग तो ढीग लावलेला अजून सासवडच्या ह्याच्यात कुठं आलंच नाही पेपरला, की एवढा मोठा 7.5 लाखाचा फर्निचरचा ढीग आहे, तो हा येतात कुठं आहे? आणि असं एक तर ते सली कपाट आम्हाला द्या, पैसे आमचे, कारण ते फर्निचर आमचं आहे, त्यामुळे आम्हाला दाखवलं पाहिजे ना 7.5 लाखाचं फर्निचर कुठे ठेवलंय ते आधी दाखवा. येऊ घातलेल्या 8 दिवसात फर्निचर दाखवा, नाहीतर फर्निचर सारखं तुम्हाला जळावं लागेल. ह्याच्यात मतदानाच्या ह्याच्यामध्ये आता येऊ घातलेल्या ह्याच्यामध्ये अनेक लोक विचारणारच आहेत ना, आलेल्या याला तोंड द्यायचं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही वागलं पण पाहिजे. आणि अनेक गोष्टी ओआपो करून एखाद्याला बोलून किंवा एखादी गोष्ट मत मांडलं होतं, मग मत मांडल्यानंतर इतका विचित्र मला प्रतिकृती त्या प्रतिक्रिया आल्या फोनवरच. आणि या प्रतिक्रियांना उत्तर देताना मग त्यांनाच त्यांची लाज वाटली, म्हणजे आपण कोणाला प्रतिक्रिया देतोय, आपण काय बोलतोय ह्याची सुद्धा त्यांना काही वाटत नाही. आणि ज्यांनी हे केलं त्यांनी एका माणसासाठी खड्डा खाल्ला होता, त्यामुळे त्यांना माहित आहे की 4 दिवसाने आपणही त्या खड्ड्यात पडणारच आहे. पण आता मात्र जास्त तळपळ झाल्यामुळं ते पुरुषांना उत्तर द्यायच्या ऐवजी स्त्रियांच्याच मागं लागलेत आता. आणि त्यांना हे पण सांगितलं की पुढच्या वर्ष पुढच्या वेळेस द्वितीय सत्रामध्ये आता तुम्हाला जास्त करून महिलाच दिसतील, आणि पुढच्या वेळेस कदाचित 15-0 या महिला पण असतील, आणि त्यावेळेस मात्र या कारभारात म्हटलं कुठेही फ्रॉड होणार नाही. पण ह्या तोल्याचं त्यांना काही वाटलंच नाही. हा हा, म्हणजे आपण काय बोलतोय, कुणी पुढचा पण काय बोलतोय या गोष्टीची जाणीवच नाही आता. फक्त एकच की काहीतरी हे करून चाललंय. आता तुमच्याकडे अनेक जण येत आहेत, आता आम्हाला सांगितलंय 5 मत द्या, आता आलेत 5 मतांवर, मग 5 मत तुम्हाला कुठली द्यायची? 5 मत द्या आम्हाला, तुमचे 10 शिक्के मारा, 5 मत द्या द्यायची कोणती? आणि त्यांच्या बरोबर एवढ्या त्या दिवशी 2 महिला फिरत होत्या, तर त्या 5 मतांमध्ये 2 महिला नव्हत्या, म्हणजे त्या महिलांची नावच नव्हती. मग 5 त्या, आणि जी गोष्ट एका स्त्रीच्या बाबतीत घडली होती की या 2 महिन्यांच्या बाबत घडणार नाही कशावरून. आणि आम्ही त्यांना हे विचारलं होतं की कोणतीही निवडणूक झाल्यानंतर पहिल्याच निवडून आल्यानंतर जी सर्वसाधारण सभा होते त्यावेळेस ठरत की दरवर्षी कोणता सभापती उपसभापती होणार आहे, मग ते तुम्ही पण ठरवलं असेल ना दरवर्षी कोण होणार आहे, मग तुम्ही असा कसा तमाशा काय झाला म्हणजे तुमच्या बाबतीत त्यावेळेस? पण त्याची खूप अनेक वेगळीच उत्तर त्यांनी दिली. आणि आपण एका स्त्रीबद्दल बोलतोय ह्याची पण त्यांना जाण नव्हती, काय घडलं त्याच्याबद्दल काही त्यांना सांगता आलं नाही. आणि त्यावेळेस त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या पण पटणाऱ्या पण नव्हत्या, म्हणजे पुढं जी माणसं आहेत त्यांना ती पटण्यासारखीच आवश्यक उत्तर आली नाही. मग आपण जो कारभार करतोय तो खरंच चांगला केला का? मग आता तुम्ही सत्तेत आहे, तुम्ही काही चांगला कारभार केलाय ते पटवून द्या ना. आता जर आपण पाहिलं तर अनेक गोष्टी सांगताना ते मागचं उकरून काढतायत, मागे असं झालं, मागे असं झालं, मागे असं झालं. तर सत्तेत तुम्ही आहात, तुम्ही नक्की काय केलं आणि काय चांगलं केलं हे दाखवा ना. मागचं मागचं काढण्यापेक्षा आम्ही काय चांगलं केलंय हे दाखवणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तेच गोष्टी तुम्हाला जमत नाही म्हणजे खरंच तुम्ही चांगलं केलं नाही, म्हणून तुम्हाला ते सांगता येतच नाही. त्यामुळं 19 तारखेला उघडलेल्या आपल्या पतसंस्थेच्या निवडणुकीत हे उडणारं विमान खाली कसं पडत, आणि त्याच्या उत्तर आता आंतरराष्ट्रीय विमानावर तर बंदीच आहे, पण हे उडलेलं विमान कधी पडत, आणि त्यासाठी सगळ्यांनी जागरूक होऊन 15 च्या 15 मतं परिवर्तन पॅनेलला देऊन हा चाललेला भ्रष्टाचार थांबवून आपली पतसंस्था कपाशी याची नवशिक्का मारून आपली ही पतसंस्था परत नव्याने आणि नव्या जोमाने उभी कशी राहील यासाठी या 15 उमेदवारांच्या मागे सगळ्यांनी
चांगल्या दिलाने उभे राहू आणि 19 तारखेला सर्वांनी कपशीच्या चिन्हावर शिक्का मारून त्यांच्या विजयाला आपण साथ देऊ. मनपूर्वक स्वागत. त्यानंतर मी सासवड नगरपालिकेच्या वासंतीताई बडदे यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. महिलांचा मान सन्मान जपणाऱ्या परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांचे आणि त्यांच्या पाठीशी शुभेच्छा रूपी आशीर्वाद देणाऱ्या सर्व सभागृहांचे मी प्रथमतः मनापासून स्वागत करते व थोडक्यात माझे मनोगत या ठिकाणी व्यक्त करते. तसं पाहिलं तर आम्ही नगरपालिकेचे लोक तुमच्यापासून त्याचे नुकतेच सभासद झालेलो आहोत, त्यामुळे तुमचा पूर्वीचा कारभार याबद्दल आम्हाला काही माहीत नाही. परंतु या पंचवार्षिक मध्ये जो काही अनुभव आला आणि आता प्रचारामध्ये जो काही अनुभव येत आहे त्याबद्दल मी या ठिकाणी बोलणार आहे. आता प्रचाराच्या दरम्यान महाविकास आघाडीचे बरेच उमेदवार येऊन आमच्या शाळेतून तुमच्या परिवर्तन पॅनलचे बऱ्याच काय 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 सांगत असतात, त्यावेळेस आम्ही सुद्धा त्यांना प्रत्युत्तर देताना शंका विचारत असतो. दोनच दिवसापूर्वी प्रचाराच्या दरम्यान आलेल्या महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराला आम्ही विचारलं की जो कार्यालयाचा कारभार आहे तो योग्य, कार्यालयाच्या व्यवहाराचा कारभार योग्य होता का अयोग्य होता हे फक्त एकाच शब्दात सांगा, तर ते सांगू शकले नाही. तर आम्ही त्यांना सांगितलं की तुमचाच एक उमेदवाराने 3 वर्षापूर्वी जो राजीनाम्याचा अर्ज दिला होता त्या राजीनाम्याच्या अर्जात त्या उमेदवाराने स्पष्ट उल्लेख केलेला आहे की कार्यालय व्यवहाराचा कारभार मला पटत नसल्यामुळे मी राजीनामा देत आहे. आता त्यांनी ते मान्य सुद्धा केलं आणि मग अशाच उमेदवाराला तुम्ही परत उमेदवारी कशी काय देऊ शकता, तर त्यावेळेस त्यांनी काय उत्तर दिलेलं आहे ऐका. तर ते म्हणतायत की जो उमेदवार आहे राजीनामा दिलेला त्या उमेदवाराला दबावाखाली येऊन सही करायला लावलेली आहे. आता मला सांगा ज्या व्यक्तीला आपण निवडून देतो पदसंस्थेवर त्या व्यक्तीने दबावाखाली येऊन सही केली पाहिजे का? दबावाखाली जेव्हा तुम्ही सही करता तेव्हा तुम्हाला उमेदवारी लढवण्याचा कुठलाच अधिकार नाहीये आणि अशा व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं मत मागण्याचा सुद्धा अधिकार नाहीये. कारण उमेदवार जेव्हा निवडून येतो तेव्हा तो सक्षमच असला पाहिजे, कुणाच्याही दबावाला त्याने बळी पडता कामा नाही. मग अशा उमेदवार अशा लोकांना तुम्ही उमेदवारी देताय म्हणजे तुमचं पॅनल किती सक्षम आहे आम्हाला लगेच या ठिकाणी जाणवते. आणि राहिला दुसरा प्रश्न आपल्या महिला भगिनीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा, म्हणजे महिलेचा झालेला अपमान. आता ही गोष्ट आपण मान्य करतोय पण ज्यांनी केलेलं आहे ते अजूनपर्यंत सुद्धा मान्य करत नाही. त्यावेळेस आम्ही सांगितलं चला आताच्या आता आपण त्या महिलेच्या घरी जाऊन काय खरं खोटं काय असेल ते लगेच तपासून पाहूया. तर त्यावेळेस ते अजिबात तयार झालेले नाहीये. म्हणजे ज्याच्या मनात खोटं आहे जो खोटं बोलतोय तो समोरासमोर यायला कुठल्याही प्रकारे तयारी दाखवत नाहीये. मग त्यांचा हा खोटेपणा जर आपल्याला पूर्णपणे पुढा करून दाखवायचा असेल तर ती फक्त संधी 19 डिसेंबरलाच आहे. कारण जर महिलांचं मतदान एकतर्फी गब्बशीला झालं तरच त्यांना त्यांची चूक मान्य होणार आहे. कारण एवढं सगळीकडे होत असताना ते तरी सुद्धा ते अजून चूक मान्य करत नाही, त्यामुळे आपल्याच हातात आहे त्यांना त्यांची चूक आपण त्या दिवशी दाखवून द्यायची आहे. कारण आपल्या महिला भगिनीचा सन्मान जपणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आपल्या परिवर्तन पॅनल मार्फतच आपण हे काम करणार. आमचा पूर्ण विश्वास आहे की परिवर्तन पॅनलच आपल्या पदसंस्थेला गैरव्यवहारातून बाहेर काढू शकणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला एकजुटीनं 15 ची 15 मतं कपशीला कशी दिली जातील यासाठी ठाम राहायचं आहे. आणि इथून पुढच्याही पूर्ण प्रवासासाठी माझ्या परिवर्तन पॅनलला शुभेच्छा असतील. धन्यवाद. मतदारांनो, आज परिंची विभागातर्फे मी मनोगत व्यक्त करत आहे. आज जमलेली गर्दी पाहता आपला विजय नक्कीच आहे. मला वाटतं प्रचार नारळ फोडला त्या दिवशी सुद्धा होतो मी ते 30 गर्दीपेक्षा जास्त गर्दी आज जमलेली. मला या ठिकाणी फक्त एकच सांगायचंय, विश्वकरंडक स्पर्धा सुरू झाली T20 ची. पाकिस्तानने पहिले 4 सामने जिंकले आणि ते वर्ल्ड कप जिंकणार असं वाटत होत. पण एक मित्रांनो लक्षात ठेवा की गाफील लावू नका, हसन अलीने एक कॅच सोडला आणि वर्ल्ड कप गेला. तसा हसन अली आपल्यात कोणी होऊ नका. एवढीच मी परिंची विभागाच्या वतीने तुम्हाला विनंती करतो, येणारा काळ जर तुम्ही एकदा हसन अली झाला तर 5 वर्ष तुम्ही विरोधात जाता. त्याच्यामुळे
एक कल्पनेची विनंती की आता बरेचसे मी व्हॉट्सअपचे मेसेज असतो अशोक खेंगरे ते तर विशाल विलास दुर्गाडे तर ते कविता करण्यातच मला वाटतं त्यांचा त्यांना वेळ एवढा कधी मिळतो परंतु अतिशय चांगलं त्यांनी ते मार्मिक उत्तर देण्याचं काम हे जे लोक आहेत त्यांनी केलेले कुठलाही एक व्यक्ती सर्वांपर्यंत मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचाच अगदी सर्वसामान्य शिक्षक सुद्धा तुमचा मतदार आहे तो आणखी 2-3 मत वाढू शकतो आणि संयोजकांना धन्यवाद देते खर तर नगरपालिकेत माझे आम्ही फक्त 30 उमेदवार 30 सभासद आहोत पण त्याची तुम्ही आम्हाला 2-2 लोकांनी तर संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देते आणि सगळ्यांना एकदा पुन्हा शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद आज या ठिकाणी परिवर्तन पॅनलचा प्रचाराचा भव्य मेळावा सर्व शिक्षक प्रेमी आणि शिक्षक संघप्रेमी आणि स्वाभिमानी समिती शिक्षक प्रेमी बंधू भगिनींनो मी जास्त बोलणार नाही थोडं 2 मिनिटच बोलणार आहे पा जर आपण एवढी गर्दी पाहिली तर निश्चितच आपला विजय हा ठरलेला आहे परंतु अजूनही जे राहिलेले दिवस आहेत 6-7 दिवस ते आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचे आहेत या ठिकाणी आपण कुठेही कमी पडता कामा नये या ठिकाणी मला एकच सांगायचे आता या ठिकाणी जे जमले गेले ते कावळे राहिले ते मावळे गेले ते कावळे राहिले ते मावळे या मावळ्याच्या जोरावरती आपल्याला लढाई जिंकायची आहे आणि जसं डेल्टाचं नवीन व्हेरियंट आले ओमिक्रॉन तसं त्या कावळ्याचं सुद्धा आता नवीन व्हेरियंट आले डोंकावळे सध्या तुम्ही पाहताय की ग्रुपवरती हे डोंकावळे नको त्या पोस्ट टाकून नको ते काही काही उद्योग करत आहेत त्या डोंकावळ्यांना म्हणजे त्या डोंकावळ्यांपासून आपल्याला सावध राहायचंय करणार तर ते काहीच नाही आणि त्यांना ते जमणार सुद्धा नाही पवार सर या ठिकाणी आलेले सर्व मतदार हे स्वतः उमेदवार आहेत त्यामुळे फक्त आपले 15 उमेदवार नाहीत आपण सर्व उमेदवार असून असं गृहित धरून आपण स्वतः प्रचार करणार आहोत यानंतर आपल्या निराळ्या विभागाच्या स्टार प्रचारक आदरणीय कल्पनताई निगडे यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आज हा सर्व जनसमुदाय पाहून फार आनंद होतोय की हा एक जणू काही सणच आहे आता रविवारी आणि या सणाची तयारी करण्यासाठी आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत आणि म्हणून मला म्हणावं असं वाटतंय आज या पायरीला चंदनाचा गंध आला आज या पायरीला चंदनाचा गंध आला तुम्हा सर्वांच्या आगमनाने या सोहळ्याला रंग आला या सोहळ्याला रंग आला आज आपण सर्वजण तशा आनंदात आहोत कारण यश जवळजवळ 95% आपल्याकडेच आहे 5% अजून तयारी का मी म्हणते तर शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं असते तेव्हा लढाईत आपला विजय होतो कुणीही गाफील न राहता शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं म्हणजेच काय तर आपण आपले विचार तिथपर्यंत मतदारापर्यंत पोहोचवायचे आहे मतदार हा सुज्ञ आहे त्यांना सांगायची जास्त गरज नाहीये परंतु कधी कधी काय होतं थोडं मिसगाईड होत की हे आमचं कसं बरोबर आहे आणि तुमचं कसं चूक आहे हे वेळोवेळी आपण पाहतोय की ग्रुपवर आता वेगवेगळ्या पोस्ट फिरत आहेत तर त्यातून मतदार राजानं कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चूक आहे हे पाहण्याची गरज आहे कारण आपण आज 5-6 वर्षात पाहिलेलं आहे की आपण समोरच्यांना संधी दिली होती त्या संधीचं त्यांनी सोनं करून दाखवलं नाही तर आपल्याला त्यातून बराचसा मानसिक त्रास सहन करावा लागला आर्थिक दृष्ट्या आपण प्रत्येक सभासदाचा बराचसा तोटा झालाय कारण ही अर्थवाहिनी आहे आणि ती अर्थवाहिनी जर व्यवस्थित चालवायची असेल तर चांगल्या लोकांच्या हातात सत्ता दिली पाहिजे आणि हे आपण आता आपल्याकडे ही संधी येणार आहे आणि त्या संधीचं आपण सोनं करणार आहे तर हे जे 15 उमेदवार आहेत हे 15 उमेदवार ज्यावेळी शिक्षकामधून एखाद्या उमेदवाराची निवड होते त्यावेळी त्या उमेदवाराची ही जबाबदारी वाढलेली असते की आपण काय केलं पाहिजे कशा प्रकारे प्रचार केला पाहिजे मतदार राजापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे आपण वेळोवेळी त्यांना काय सांगितलं पाहिजे काय चूक आहे काय बरोबर आहे कारण ही वेळ आता जरी आपण म्हटलो की हे सोपं आहे तसंच ते अवघड पण आहे की आज आपण जो 82 वर्षाचा इतिहास होता आणि त्या इतिहासाला कुठेतरी गालबोट लागला आणि ही सत्ता आपली गेली का गेली
तर याच्यावर सुज्ञ मतदारांनी विचार केलेला आहे की नक्की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे, आणि हे आपण शिक्षक आहोत त्याच्यामुळे शिक्षकांना जास्त काही सांगणं गरजेचं नाहीये. शिक्षकांनी विचार केलेला आहे आणि आज जो इथं जो समुदाय दिसतो त्यातून आपल्या लक्षात येत आहे की विजय हा आपलाच आहे. परंतु विजय जरी आपला असेल तरी अजून 5-6 दिवस आपल्याला हा लढा असाच ठेवायचा आहे, आणि आपल्याला प्रत्येक कुठलाही मतदार असा राहिला नाही पाहिजे की आमच्यापर्यंत कोण आलं नाही. कारण आमचं निरेचं तर शेवटचं टोक पडतं बघा, त्याच्यामुळे सासवड आणि निरा थोडासा नाही म्हटलं तरी संपर्क कमी राहतो, पण यावेळी तो सासवडकरांनी भरून काढलेला आहे. बऱ्याच वेळा निरेला येऊन सर्वांनी, कारण हे शिक्षकातून आम्हाला ऐकायला मिळतं की बघा ना मॅडम इकडं कोणी एवढं येतच नाही बघा, तर तसं न होता ह्यावेळी आपण ज्या मागच्या इलेक्शनला ज्या चुका झालेल्या आहेत त्या सगळ्या दुरुस्त केलेल्या आहेत, आणि यावेळी यश हे नक्कीच आपलं आहे. परंतु तरी सुद्धा सांगावंसं वाटतं की आपण जेव्हा व्हॉट्सअप ग्रुपवर जे प्रचाराचं काय चालू आहेत मेसेज ते पाहतो तेव्हा समाजातही आपला एक आदर्श आपण शिक्षक म्हणून समाज आपल्याकडे पाहत असतो, तर त्या ग्रुपवर सुद्धा जरी शिक्षक असतील तरी सुद्धा आपला प्रचार हा आदर्शच पाहिजे. अगदी समोरच्यानं कशाही प्रकारचा प्रचार केला तरी आपला प्रचार हा आदर्शच राहिला पाहिजे, आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपण हे लक्षात ठेवायचंय की आपण एक शिक्षक आहे आणि नंतर सर्व काही आहे. समाज आपल्याकडे एक आदर्श नागरिक म्हणून पाहतो. म्हणून सर्व उमेदवारांना मी शुभेच्छा देते, विजय हा आपलाच होणार आहे, फक्त शेवटच्या क्षणापर्यंत तो विजय मिळवण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे. एवढं बोलून मी थांबते. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद ताई. विजयी आपला आहे आणि गुलाल सप्टेंबरला गुलाल उधळण्यासाठी आपण सगळे आतुरतेने वाट बघत आहोत. आलेल्या सर्व बंधू भगिनींना फक्त एकच विनंती आहे, मतपत्रिका हातात मिळाल्यानंतर फक्त कपशीवरती एका मिनिटात शिक्कर मारायचे, बाकीची नावं काही बघायचीच नाही.